33 कोटी वृक्ष लागवड अंतर्गत वृक्ष विक्री केंद्राचे उद्घाटन, नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग। 33 कोटी वृक्ष लागवड योजनेअंतर्गत 1 जुलै ते 30 सप्टेंबर पर्यंत संपूर्ण जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वृक्षरोपण करण्यात येणार आहे। या महत्वाकांक्षी योजनेमध्ये नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवावा व मोठ्या प्रमाणात वृक्षरोपण करण्याच्या उद्देशाने अकोला वन विभाग व सामाजिक वनीकरण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने अशोक वाटिका चौक स्थित वनधन जनधन या विक्री केंद्र येथे रोप विक्री केंद्राचे उद्घाटन करण्यात आले। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपवन संरक्षक सुधीर वळवी, विभागीय वन अधिकारी विजय माने, एसीएफ नितीन गोंडाने, आरएफओ नम्रता ताले, आरएफओ ओवे वनपाल प्रकाश किते, वनपाल नितीन गवळी, वनरक्षक विशाखा काटे, जयंत लोखंडे आदी उपस्थित होते। या वृक्ष विक्री केंद्रात सवलतीच्या दरात नागरिकांना वृक्ष मिळतील। या वृक्ष विक्री केंद्रात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग दर्शवावा असे आवाहन वन विभागाचे उपवन संरक्षक सुधीर वळवी यांनी केले। आज रोपे आपल्या दारी या स्टॉलचं उद्घाटन माननीय आमदार कर्मसाहेब यांच्या हस्ते करण्यात आलं आहे आणि या स्टॉलमध्ये सामाजिक वनीकरण आणि वन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने स्टॉल आपण सुरू करण्यात आलेला आहे। त्याच्यामध्ये विविध रोपं आपण ठेवलेली आहेत। छोट्या पिशवीचे किंमत आहे 8 रुपये आणि मोठ्या पिशवीच्या रोपांची 40 रुपये किंमत आहे। तरी सर्व नागरिकांना आवाहन करतो की या स्टॉलच्या सर्वांनी आपला उपभोग घ्यावा आणि 33 कोटी वृक्ष लागवडीमध्ये सर्वांनी आपला सहभाग नोंदवा। थँक्यू।